कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक सारस्वत बँक, सह प्रायोजक पितांबरे, प्रिंट मीडिया पार्टनर प्रहार वर्तमानपत्र, बिझनेस नेटवर्किंग पॅटर्न सॅटर्डे क्लब गोबल ट्रस्ट, स्पॉन्सर्ड सपोर्टेड बाय झेड उद्योजक। माझ्या मते या नावातच तुम्हाला बरंच काही समजून आलेलं असतं। अर्थ जिज्ञासा, आपल्या सगळ्यांचा अत्यंत 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 लाडका शब्द अर्थ। जिथे आपण उभे आहोत ती आणि जिथे आपल्या गरज पडते ती। दर महिन्याची एक तारीख असो किंवा 31 तारीख असो, घरातून पाय खाली ठेवला की ज्याची आपल्याला प्रत्येक क्षणी गरज पडते आणि ज्याच्यामुळे आपला व्यवहार चालतो, अशा या अर्थ आणि त्याच्याबद्दल असलेली आपली सगळ्यांची क्युरियोसिटी, जिज्ञासा, याची तीन वेगवेगळ्या माध्यमातून तीन पावलांनी आपण पुढे जाऊन खूप चांगल्या पद्धतीने आज आपण इथे चर्चा सत्र ठेवलेलं आहे। आज आपण या कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं पुढे जाऊन आणखी बदललेलं आहे। जनरली कोणीतरी वक्ता इथे येतो, तो तुमच्याशी बोलतो आणि निघून जातो। तुमच्या मनातले प्रश्न, तुमच्या मनातल्या साशंकता, या सगळ्या तुमच्या मनातच ठेवून तुम्ही कार्यक्रमातून परत निघून जाता। तर आपण आज या पद्धतीला कुठेतरी तडा देत आहोत आणि तडा या पद्धतीने देत आहोत की आज आपल्या अर्थसंकेतचे संपादक अमित बागवेजी इथे जे कोणी मान्यवर विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत त्यांची मुलाखत घेणार आहे। आणि ही मुलाखत फक्त व्यासपीठापुरता मर्यादित नाहीये, तर त्या व्यासपीठाखाली बसलेले सगळे दिग्गज उद्योजक सुद्धा सहभागी होणार आहेत। अगदी लहानात लहान आणि शुल्लक वाटणारा सुद्धा प्रश्न, तेवढ्या 4 आणि 5 वर्षाची मुलं विचारतात ना, आई टोमॅटोचा रंग लाल कसा, त्याच पद्धतीने आज आपल्याला या सगळ्या व्यासपीठावरील मान्यवरांना विचारायचं आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर अर्थ जिज्ञासा, जिज्ञासा अर्थात जाणून घेण्याची आस, प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न। मुळात प्रश्न त्याच मंडळींना पडतात जे आपल्या बुद्धीला विवेकाला चालना देतात। ही चालना सकारात्मक जेवढी असेल तेवढी उत्तम आणि तेवढी आपली आणि डायरेक्टली इनडायरेक्टली समाजाची प्रगती आपण घडवून आणू। आपण उद्योजक म्हणून विशेष आहोत कारण का आपण या समाजासाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करतो। एक उद्योग जेव्हा वाढतो तेव्हा आणखी 10 ते 50 घरांना तो त्याचं सर्वायवल क्रिएट करून देतो। नाविन्याचा ध्यास, अर्थ म्हणजेच पैसा, पैसा कसा कमवायचा, कसा वाढवायचा, कसा गुंतवायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खर्च कसा करायचा, या प्रश्नाची उत्तरासाठी अर्थसंकेतने अर्थ जिज्ञासा या कार्यक्रमाचा घार घातलेला आहे। आपण सर्व मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। मराठी उद्योजकता आणि प्रामुख्याने मराठी समाजात पैशाशी संबंधित खूप सारे गैरसमज आहेत। हे गैरसमज आपण अशा पद्धतीच्या कार्यशाळांच्या माध्यमातून जवळजवळ 4 वर्ष हळूहळू क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत। मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांची आर्थिक समृद्धी हाच अर्थसंकेतचा ध्यास आहे। खिशाने श्रीमंत झाला पाहिजे विचाराने समृद्ध मराठी माणूस पहिल्यापासूनच आहे। 4 वर्षापासून सुरू झालेले ऑनलाईन वर्तमानपत्र जगभरातील सगळ्या महाराष्ट्र मंडळांना आणि मराठी बांधवांपर्यंत पोहोचत आहे। मी थोडक्यात तुम्हाला अर्थसंकेत या संस्थेबद्दलची ओळख करून देणार आहे। अर्थसंकेत अर्थवेद हा आणखीन एक आपल्या अर्थसंकेतच्या संस्थेचा कार्यक्रम आहे। आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमे आर्थिक साक्षरता कार्यक्रम मुंबई, ठाणे, सांगली, नागपूर तसेच महाराष्ट्र पोलिसांसाठी आपण पुण्यातही केलं हल्लीच। भाग भांडवल बाजारातील सौंदर्य स्थळे हे शेअर मार्केटवरील पुस्तक तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती सुद्धा अवेलेबल सध्या करून देण्यात आलेलं आहे। ट्रेडिंगची अठरा प्रभावी सूत्रे शेअर मार्केटवरील DVDही आपल्याकडे उपलब्ध आहे। मराठी उद्योजकांची दिवाळी पाहा कार्यक्रमाची सुरुवात 2014 व 2015 दोन वर्ष पूर्ण झाली। विवेक बिझनेस क्लबचा यामध्ये सहभाग झाला। माझ्या मते हे एकमेव पोर्टल असं आहे की मुंबईत जेवढे काही व्यवसाय करणारी मंडळी एकत्र येतात ज्यांना आपण क्लब्स म्हणतो त्या सगळ्यांचा आपण हळू अपेक्ष होऊन त्यांना मॉनिटर करण्याचा प्रयत्न आपण इथे करत आहोत आणि इंट्रा क्लब्समधली जे काही नेटवर्किंग स्ट्रेंथन करण्याचं काम आपण या माध्यमातून करत आहोत। आर्थिक क्षेत्रातील विविध रोजगार व स्वयंरोजगार संधी या विषयावरील कार्यशाळा ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी किंवा आपले देवेंद्र फडणवीस सर सुद्धा स्किल इंडियावरती फार बोलतात, मेक इन इंडियावरती फार बोलतात, पण आपल्यासारख्या सामान्य जे मंडळींना जे कळतच नाही नक्की स्किल इंडिया आहे काय, त्याचा आपल्याला उपयोग काय किंवा आपण त्याच्यातून अर्थांजन कसं करू शकतो किंवा मेक इन इंडियाच्या अंदर आपण काय करू शकतो, हे जे काही प्रश्न आपल्यासमोर तयार होतात त्या प्रश्नांमध्ये हळूहळू माहिती देऊन लोकांना एज्युकेट करण्याचं
कामही अर्थसंकेत सायमल्टेनियसली करत आहे. गुंतवणूक व्यवस्थापन मार्गदर्शन, विविध आर्थिक आणि व्यवस्थापकीय पुस्तकांची विक्री, करविषयक सल्ला आणि मार्गदर्शन, लघु व मध्यम उद्योजकांसाठी विविध मार्गदर्शक कार्यशाळा, आणि या जवळजवळ आम्ही आतापर्यंत 100 ते 600 सहज केले आहे. विविध आर्थिक आणि व्यवसायिक डीव्हीडी आणि सीडीची विक्री, शेअर मार्केट विविध प्रशासन, डिमॅट अकाउंट ओपन करून देणं, अर्थसंकेत टीव्ही यूट्यूब चॅनल. तुम्ही सगळे सध्या स्मार्टफोन वापरता, तुम्ही नुसतं गुगलवर अर्थसंकेत टाकलं तर तुम्हाला अर्थसंकेत पद्धतीची असंख्य माहिती तिथे मिळते. आपलं असं अर्थसंकेतचं यूट्यूब चॅनलही आहे, ते जर तुम्ही तिथे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपले जे काही अपडेट असतात, किंवा आपण दिवाळी पहाट घेतो, किंवा आपण अर्थविज्ञासा घेतो, अर्थवेध घेतो, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जे मान्यवर आपल्याकडे इथे येऊन त्यांचं मार्गदर्शन करून जातात, ते जर कोणी ते नाही पाहिलं किंवा एखादा मुद्दा आपल्याला नाही लक्षात राहिला तर आपल्याला पुन्हा हवा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या व्हिडिओज आपण यूट्यूबवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याचा डेफिनेटली बेनिफिट आहे. मराठी उद्योजकांसाठी सवलतीच्या दरात जाहिरात सेवा. आपल्या सगळ्या लोकांना ना कुठलाही व्यवसाय चालू केल्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत 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 महत्वाचं झालं. वेडेकर मॅडमने खूप छान सांगितलं, हा माझा युवा भावाचा विषय. तर त्याच पद्धतीचं काम आपण अर्थसंकेतच्याही माध्यमातून करत आहोत की मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचणार असं एक छान इकॉनॉमिक गणित आपण इथे मांडून दिलेले आहे की त्यामुळे किमान उद्योजक मित्रमंडळींमध्ये आणि एक जनरल पब्लिकमध्ये तुमचा व्यवसाय टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून. तर ती सोय आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे. 8 मार्च 2015 रोजी मराठी इंटरनॅशनल क्लबतर्फे अर्थसंकेतच्या सहसंपादक रचना वाघे यांना युवा महिला उद्योजक हा पुरस्कारही देण्यात आला आहे. डिजिटल इंडिया ही ई कॉमर्स आणि कार्यक्रमाची सुरुवात 2016 पासून करण्यात आलेली आहे. विविध बिझनेस क्लब आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स या माध्यमातून आपण आपला प्रसार करत आहोत, आणि या माध्यमातूनच आपण इथे उपस्थित असलेल्या सगळ्या व्यावसायिकांना, उद्योजकांना आणखी 100, 200, 1000, 5000, 20000, 1 लाख अशा उद्योजकांपर्यंत पोहोचण्याची एक सुवर्ण संधी इथे तयार करून देतो. तर मी फार विनंतीकरता आपण माझ्यामध्ये आपल्या पहिल्या प्रश्नसत्राला इथे सुरू करणार आहोत. त्याआधी मला एक छान गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आणि इथे जशी खूप सुंदर सुंदर मध्यमवर्गीय फॅमिलीज आहेत, तशी एक 50 वर्ष जुनी आपण एक फॅमिली पाहू. त्या फॅमिलीमध्ये होती फक्त 3 जण, आई बाबा आणि एक त्यांची छोटीशी मुलगी, साधारण असेल 5-6 वर्षाची. तिच्या बाबांना पगार झाला ना की ते आईकडे यायचे, आणि आईकडे येऊन तिला 3 नोटा लागतात, 1 5 रुपयाची, 1 10 रुपयाची आणि 20 रुपयाची. आणि आई न चुकता त्यातली 5 रुपयाची नोट उचलायची आणि स्वतःकडे ठेवून द्यायची. ही जी नोट आहे, ही नोट आणि हा प्रकार त्या छोट्या मुलीने जवळजवळ काही वर्ष पाहिली, आणि काही वर्ष पाहिल्यानंतर तिने एकदा किरासी घेऊन आईला विचारलं, आई तुला बाबा 5 रुपयाची नोट विचारतात, 10 ची विचारतात, 20 ची विचारतात, तू 5 चीच का घेतेस ग? तर आई म्हणाली, ज्या दिवशी मी 20 ची नोट उचली ना त्या दिवसापासून हा खेळ बंद होईल. तर आपलं जे पुढचं चर्चासत्र आहे हे तत्सम आणि त्याच संदर्भात इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीशी रिलेटेड आहे, त्यामुळे माझ्या मते हे खूप चांगलं लिंकेज होणार आहे. तर आपल्याकडे आता यापुढे आपल्या या कार्यक्रमाच्या चर्चासत्राच्या पुढच्या भागात आपण जाणार आहोत.